विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ अतिशय सोप्या पद्धतीने व कमीत कमी वेळेत कशा रीतीने शोधतात हे अभ्यासणार आहोत। त्यासाठी मात्र आपल्याला कमीत कमी 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची वर्ग माहीत असणे आवश्यक आहे। अगोदर 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची वर्ग लिहून घेऊ। 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100। आता एक उदाहरण आपण पाहू। 6561 चे वर्गमूळ बरोबर किती? अगोदर शेवटच्या 2 अंकांचा म्हणजेच एकक स्थानचा अंक व दशक स्थानचा अंक यांचा 1 गट करू व त्या अगोदर येणाऱ्या अंकांचा 1 गट करू। उजवीकडील गट प्रथम विचारात घेऊ। एकक स्थानचा अंक आहे 1, म्हणून 1 हा अंक एकक स्थानी येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या शोधू। 1 हा अंक एकक स्थानी येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या आहेत 1 व 81, त्यांची वर्गमुळे लिहू 1 व 9। आता डावीकडील गट विचारात घेऊ। 65, 65 या संख्येच्या जवळच्या लहान पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ लिहू। 65 च्या जवळचे लहान पूर्ण वर्ग संख्या आहे 64, 64 चे वर्गमूळ 8 आपण लिहू, म्हणजेच 6561 च्या वर्गमूळाच्या दशक स्थानचा अंक असेल 8 व एकक स्थानचा अंक 1 किंवा 9 यापैकी असेल। म्हणून 6561 चे वर्गमूळ बरोबर 81 किंवा 89। आता 81 किंवा 89 यापैकी 6561 चे नेमके वर्गमूळ कोणते हे शोधण्यासाठी 8 व त्यानंतर क्रमाने येणारी संख्या 9 यांचा गुणाकार करू। 8 गुणिले 9 = 72। परंतु 65 ही संख्या 72 पेक्षा लहान आहे, म्हणून 81 आणि 89 यापैकी लहान संख्या घेऊ, म्हणजेच 6561 चे वर्गमूळ बरोबर 81। आणखी एक उदाहरण घेऊ। 9604 चे वर्गमूळ बरोबर किती? अगोदर शेवटच्या 2 अंकांचा 1 गट व त्या अगोदर येणाऱ्या अंकांचा 1 गट। उजवीकडील गट प्रथम विचारात घेऊ। एकक स्थानचा अंक आहे 4, म्हणून 4 हा अंक एकक स्थानी येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्यांची वर्गमुळे, म्हणजेच 4 हा अंक एकक स्थानी येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या आहेत 4 व 64, त्यांची वर्गमुळे 2 व 8 आपण लिहून घेऊ। त्यानंतर डावीकडील गट विचारात घेऊ। 96 च्या जवळच्या लहान पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ, म्हणजेच 96 च्या जवळची लहान पूर्ण वर्ग संख्या आहे 81, त्याचे वर्गमूळ 9 आपण लिहू, म्हणजेच 9604 या संख्येच्या वर्गमूळाच्या दशक स्थानचा अंक असेल 9 आणि एकक स्थानचा अंक 2 किंवा 8 यापैकी 1 असेल, म्हणजेच 9604 चे वर्गमूळ बरोबर 92 किंवा 98। आता 92 किंवा 98 यापैकी 9604 चे वर्गमूळ नेमके कोणते असेल ते ठरवू। त्यासाठी 9 व त्यानंतर क्रमाने येणारी संख्या 10 यांचा गुणाकार करू। 9 गुणिले 10 = 90। परंतु 96 ही संख्या 90 पेक्षा मोठी आहे, म्हणून 92 आणि 98 यापैकी मोठी संख्या आपण घेऊ, म्हणजेच 9604 चे वर्गमूळ बरोबर 98। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने व कमीत कमी वेळेत आपल्याला दिलेल्या पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ अतिशय सहज शोधता येईल।